प्रकरण क्रमांक 4 आपण सुरू करतोय. प्रकरणाचं नाव आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. यामध्ये इसवी सन 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा संमत करण्यात आला. आपण फिल इन द ब्लँक पाहिली होती प्रकरण 1 मध्ये की 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा संमत करण्यात आला. त्यानंतर जे काही फ्रेडरिक निकोल्सन होते यांनी अशी शिफारस केली की शेतकऱ्यांना योग्य दराने कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना करण्यात यावी. आणि मग त्या अनुषंगाने अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने सहकारी संस्थांची शिफारस करण्याची शिफारस केली. त्यानंतर ह्या ज्या काही सहकारी संस्था होत्या या सहकारी संस्था फक्त कर्ज पुरवठ्यापुरत्याच त्या ठिकाणी काढून भागणार नव्हतं, तर ज्या काही सोसायट्या होत्या अन्य प्रकारच्या जे काही कर्ज पुरवठा करतील त्यांची देखील गरज उपस्थित झाली. आणि म्हणून त्यानंतर 1904 जो काही सहकारी कायदा होता तो कायदा अपुरा पडू लागला आणि त्याला बदलण्याची गरज भासू लागली. त्यानंतर 1912 साली हा जो काही सहकारी सोसायट्यांचा दुसरा कायदा पास करण्यामध्ये आला. त्यानंतर 1929 साली सहकार खाते प्रांतिक सरकारकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला व प्रांतात आपल्या गरजेनुसार सहकारी कायदे करण्याचा अधिकार देण्यामध्ये आला. आणि मग या कायद्यानुसार प्रत्येकाने म्हणजे जे काही मुंबई राज्य होते मुंबई राज्याने 1925 साली आपला स्वतःचा सहकारी कायदा संमत केला. त्यानंतर 1932 साली मद्रास आणि बिहार प्रांताने व त्यानंतर 1940 साली बंगाल प्रांताने आपला स्वतःचा सहकारी कायदा संमत केला. यामध्ये स्वतःचे सहकारी कायद्यांचं जे काही साल आहे ते एक जणच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यानंतर मुंबई सहकारी संस्था कायदा 1925. आता यामध्ये 1912 सहकारी कायद्याची जागा या 1925 सहकारी कायद्याने घेतली. त्यामध्ये 1925 सहकारी कायद्यामध्ये सुद्धा 1 मे 1960 रोजी एक भाषिक मराठी राज्य अस्तित्वात आले व 1925 मुंबई सहकारी संस्थांच्या कायद्याची जागा घेणारा 1960 कायदा पास झाला. यामध्ये 1912 कायद्याची जागा 1925 घेतली आणि 1925 कायद्याची जागा 1960 घेतली. आणि मग 1 मे 1960 रोजी एक भाषिक मराठी राज्य अस्तित्वात आले. यामध्ये 1 मे 1960 ही फिल इन द ब्लँक महत्त्वाची आहे की कोणत्या साली एक भाषिक मराठी राज्य अस्तित्वात आले. यामध्ये मग हा जो काही कायदा आहे हा कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा या नावाने त्याची अंमलबजावणी होण्यास अंमलबजावणी जी काही आहे ती 26 जानेवारी 1962 पासून सुरू झाली. 26 जानेवारी 1962 हे साल देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 तरतुदी सभासदांच्या अटी आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत की सहकारी संस्थेचं सभासद होण्याकरता काय काय अटी आहेत. यामध्ये पहिलं आहे सज्ञान व्यक्ती. आता यामध्ये ज्या व्यक्तींचं वय 18 पेक्षा जास्त आहे व जी करार करण्यास पात्र आहे या व्यक्तींना सहकारी संस्थेत सभासद होता येणार आहे. परंतु ही व्यक्ती 18 वय असून देखील जर ती व्यक्ती भ्रमिष्ठ असेल किंवा जर वेडी असेल तर त्याचा उपयोग नाही, त्या व्यक्तीला सभासद होता येणार नाही. ती व्यक्ती 18 वर्ष पूर्ण असून ती बुद्धीने किंवा मानसिकरित्या देखील स्वस्थ असली पाहिजे. दुसरं आहे विद्यार्थी सभासद. आता विद्यार्थी सभासद म्हणजे कोण की ज्या काही सहकारी संस्था आहेत की ज्या शाळा कॉलेजमध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थापन केले आहेत त्यांना 18 पेक्षा जरी कमी वय असेल अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी सभासद म्हणून त्या संस्थेचे सभासद ते बनू शकतात. त्यानंतर पुढची अट आहे वेगवेगळ्या कायद्याखालील नोंदलेल्या संस्था. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे कायदे अस्तित्वात आहे, अनेक प्रकारचे कायदे आपण मंजूर करतो आणि मग त्या अनुषंगाने 3 प्रकार पडलेले आहेत कायद्यानुसार. भागीदारी कायद्याप्रमाणे नोंदली गेलेली भागीदारी संस्था, कंपनी कायद्याप्रमाणे नोंदणी केलेली कंपनी संस्था, त्यानंतर तिसरं विश्वस्त कायद्याप्रमाणे नोंदली गेलेली विश्वस्त संस्था. या तिन्ही प्रकारच्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या संस्थांना सभासद होण्याचा अधिकार आहे. त्यानंतर चौथा आहे सरकारी कायद्याने स्थापन केलेल्या संस्था. आता यामध्ये सरकारने जो काही कायदा केलेला आहे त्यानुसार मग ज्या काही संस्था आहेत त्या म्हणजे कोणत्या, मग उदाहरणार्थ नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांना देखील त्या ठिकाणी सभासद होता येतो. त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार. आता हे 2 घटक झाले. आता यामध्ये सहकारी कायद्याप्रमाणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. परंतु यामध्ये सरकार
सहकारी समितीचे सभासद झाल्यास त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे किंवा नाही याबद्दल कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाहीये. शक्यतो सरकारने मतदान करूच नये अशा प्रकारची तरतूद किंवा अशा प्रकारचा संकेत देण्यामध्ये आलेला आहे. आपण आजपर्यंत आता आपण इथेच थांबूयात, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.